संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली संत एकनाथ संत एकनाथ हे पैठणचे राहणारे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला संत एकनाथांनी अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली भारुड म्हणजे हा काव्याचा कवितेचा एक प्रकार आहे कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवून दिला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केलं इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्रेम केलं माया केली प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाळवंट तापले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर, पोर रडत बसले होते पोरके अनाथ त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या काणी आला नाथांच्या एकनाथांच्या काणी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले धावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले आणि त्याला त्याच्या घरी पोहोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून म्हणजे स्वतःच्या वागण्यातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे त्यांच्या घरी शेतीभाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाडवडील अडल्या नडल्यांना कर्ज देत अडल्या नडल्यांना म्हणजे गरजू लोकांना पण तुकारामांनी आपल्या वाटणीची सर्व कर्ज इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जातून मुक्त केलं जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला यायचे शिवाजी महाराजसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जायचे संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत त्यांचा उपदेश कोणता बघा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा रंजले गांजले म्हणजे ते दुःखी कष्टी आहेत गोरगरीब आहेत त्यांना जो आपलं म्हणतो त्यांना जो आपलं करतो तोच खरा साधू आणि त्याच्यातच आपल्याला देव दिसत असतो देव भेटत असतो असा याचा अर्थ होतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो आषाढी कार्तिकीला आषाढी एकादशीला जेव्हा हे वारकरी पंढरीची वारी करत असतात तेव्हा त्यांच्या मुखातून त्यांच्या तोंडातून ज्ञानबा तुकाराम असा जयघोष आपल्याला ऐकू येतो मग ज्ञानबा म्हणजे कोण तर ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असं म्हटलं जातं यात संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिलेली होती आणि ही तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते समर्थ रामदास संत तुकारामांच्या काळात महाराष्ट्राच्या कडे कपारीत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणजेच रामदास म्हणू लागले त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आणि त्यांच्या दासबोध या ग्रंथातून लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन यांची शिकवण दिली समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपल्याला माहिती आहेत या मनाच्या श्लोकातून समर्थ रामदासांनी सद्विचार म्हणजे चांगले विचार आणि सद्वर्तन म्हणजे चांगले वर्तन चांगली वागणूक यांची शिकवण आपल्याला दिलेली आहे बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली बलोपासना म्हणजे शक्तीची उपासना हनुमान हा शक्तीचा उपासक आहे त्यामुळं बलोपासनेसाठी समर्थ रामदासांनी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश समर्थ रामदासांनी लोकांना दिला त्यांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली प्रेरणा दिली त्यामुळे त्या, त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि संतांच्या या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला